साहेब नमस्ते. आज आपण पालखी तळ आणि पालखी परिसराची पाहणी केली, तर काय सांगाल आपण याबाबत? जय हिंद. आज आम्ही सातारा जिल्ह्यातील जो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पावली पालखी सोहळा ज्या रस्त्यावरून जाणार आहे, त्या रस्त्याची आणि मार्गाची पाहणी केलेली आहे. सोबत आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी आहेत. मीरास्नान झाल्यावर लोणन आणि लोणनवरून फलटण आणि इथून पुढे या प्रकारचा हा पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. तिथे होणारी सुरक्षा व्यवस्था, भाविकांची काळजी, वाहतुकीचे व्यवस्थापन, घुरटे चोर त्याच्यापासून प्रतिबंध, नंतर इच्छे दळणवळण आणि पिंतारी संदेश यंत्रणा, या सगळ्या बाबींची आम्ही पाहणी केलेली आहे. नियोजन झालेलं आहे आणि भाविकांचा हा सोहळा अत्यंत सुरक्षितरित्या चांगल्या प्रकारे या मार्गावरून मार्गक्रमण करेल आणि पंढरीला जाऊन दर्शन घेईल अशी आम्हाला आशा आहे. त्यासाठी पोलीस दलाकडून सर्व काही मदत करण्यात येईल. वेळोवेळी संपर्क साधण्याचे फोन नंबर असतील, अधिकाऱ्यांचे नाव पत्ते असतील, ते सुद्धा देण्याची या पालखी मार्गावर आम्ही व्यवस्था केलेली आहे.